रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे। संपूर्ण परिवाराची लग्न बस्ता व आहेराची खरेदी एकाच ठिकाणी। 60,000 स्क्वेअर फुटाचा भव्य मॉलमध्ये सर्व ब्रँड एकाच छताखाली। रवींद्र वस्त्र निकेतन, मुक्काम पोस्ट सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। आज कडेगावमध्ये जो निषेध मोर्चा निघाला NRC ह्या विधेयकाबद्दल, किंवा जे जामिया युनिव्हर्सिटीमध्ये जो हल्ला झाला शासनाकरवी, तर त्याच्या निषेधार्थ निघालेल्या मोर्चामध्ये तरुणांची उपस्थिती देखील लक्षणीय होती। आणि ह्या मोर्चाचं विशेष म्हणजे या तरुणांच्या हातात कुठल्या विशिष्ट रंगाचे झेंडे नसून तिरंगा आहे। आणि ह्यांच्या हातामध्ये जे स्लोगन पेपर्स आहेत, तर त्याच्यामध्ये देखील ते शांततेचा संदेश देऊन बंधुतेचा देखील ते संदेश देऊ पाहत आहेत। तर आपण त्या तरुणांशी बातचीत करूया। एक मुस्लिम तरुणी म्हणून तुम्ही या कायद्याचा का विरोध करू पाहत आहात? हा कायदा म्हणजे मुळात युनायटेड नेशन्सने सांगितलं आहे की हा कायद्याचा मूळच डिस्क्रिमिनेशन करतो आहे आणि हिंदू मुस्लिम यांच्यात भेद निर्माण करतो आहे। युनायटेड नेशन्स असं सांगतं आहे, म्हणजे इथली BJP पार्टी युनायटेड नेशन्सपेक्षा मोठी झाली का? आपल्याला हा कायदा मुळातच भेदभाव करणारा दिसतो, कारण बाकीच्या देशातून, अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेश या तिन्ही देशातून जे निर्वासित येतात, जे पीडित निर्वासित आहेत, त्यांना तुम्ही नागरिकत्व देता, फक्त त्यात मुस्लिम का नाही? जर तो मुस्लिम, आपल्याला अशी उदाहरणं दिसतात की तिथे त्या मुस्लिमांना पण म्हणजे त्रास होतो, त्यांना पण त्यांच्यावर पण अन्याय अत्याचार केला जातो, मग त्यांच्यासाठी तुम्ही काही तरतूद करणार आहात का या कायद्यात? ह्या कायद्यातून फक्त मुस्लिम तरुणांना का वगळण्यात आलं, मुस्लिम जनतेला का वगळण्यात आलं, हा महत्त्वाचा मुद्दा आहे। आणि ह्याचा बेसच मुळात डिस्क्रिमिनेशन करताना दिसतो, म्हणून मला या विषयी विरोध करावा वाटला। आणि मुळात NRC आणि CAA हे दोन्ही जेव्हा एकत्र येतात तेव्हा ते हत्यारासारखं भयानक वाटतं आम्हाला। जेव्हा ते का भयानक का वाटतं? NRC नुसार जी लिस्ट लागेल त्याच्यातून जे नागरिक बाहेर पडतील त्या नागरिकांना परत वाव मिळतो CAA नुसार की त्यांनी नागरिकत्व, त्यांना नागरिकत्व बहाल करेल। जे फक्त मुस्लिम आहेत, बाकीचे ख्रिश्चन, हिंदू, बौद्ध वगैरे जे आहेत त्यांना नागरिकत्व मिळेल, फक्त मुस्लिमांना नाही मिळणार। मग राहिले कोण मुस्लिम? ह्या मुस्लिमांचं काय होणार याचं त्यांनी सांगितलं का? हा प्रश्नचिन्ह, हा आमचा प्रश्नाचं उत्तर त्यांनी दिलं आहे का? त्यामुळे हा कायदा भयानक आहे। एकतर ते डिटेन्शन कॅम्पमध्ये टाकतील, डिटेन्शन कॅम्पची तयारी सुरू आहे आसाममध्ये, आणि त्याच्यावर एवढा खर्च केला जातो आहे, तो खर्च जर तुम्ही या निर्वासितांच्या जे बाहेरच्या देशात आहेत त्यांना जर तुम्ही तिथे सोयी दिल्या, तर हा डिटेन्शन कॅम्पची गरजच नाही आहे, ह्या कायद्याचीसुद्धा गरज नाही आहे। तुम्ही जर बाहेरच्या देशांच्या हिंदू, बौद्ध वगैरे त्यांना घेतात, त्यांचा साफ अजेंडा आहे की तुम्हाला हिंदू राष्ट्र बनवायचं आहे। ठीक आहे, तुम्ही हिंदू राष्ट्र बनवा, पण हिंदू राष्ट्रांची अवस्था बघितल्या, मुस्लिम राष्ट्रांची अवस्था बघितली का? जे धर्माच्या आधारित आहेत, आपला संविधान हे श्रेष्ठ आहे आणि संविधानानुसार चालणारच देश टिकू शकतो असं मला वाटतं। तुम्ही काही मुस्लिम महिलांशी किंवा तरुणींशी देखील हा कायदा पारित झाल्यानंतर संवाद साधला असेल, तर त्यांच्या नेमक्या भावना काय आहेत, किंवा तुमचं त्यांच्याशी काय असं बोलणं झालं, किंवा त्यांचं फीडबॅक काय या कायद्या? मला असे काही म्हणजे माझे कॉलेजमधले फ्रेंड्स भेटले जे म्हणतात की मी लॉ शिकते, आणि ते मला म्हणाले की हा कायदा मुळात मुस्लिमांना धोकादायक नाही। जेव्हा मी त्यांच्या म्हणजे सोशल मीडियावर आपण व्यक्त होतो तेव्हा त्यांचे प्रतिक्रिया आले की हा मुस्लिमांना कसा धोकादायक आहे, तर त्यांना ते लॉच ज्ञान घेतात, त्यांना तर मुळात कळलं पाहिजे की हा कायद्याच्या किती विरोधात हा लॉ बनला आहे। तर ते हे त्यांच्या जर लक्षात येत नसेल तर आपण कायदा शिकतो याचा अर्थ काय असं मला वाटतं। आपण बाकीच्या प्रतिक्रिया घेऊया। काय वाटतं तुम्हाला एक मुस्लिम तरुण म्हणून? मी या CAA कायदा जो आहे त्याला एक काळा कायदा म्हणून याला नाव देतो आहे, कारण तो धर्माच्या आधारे भेदभाव करतो आहे। आंबेडकरांनी जे संविधान बनवलं त्यामध्ये कलम 14 आणि कलम 15 हे पूर्णतः व्हायोलेशन आहे, आणि यामध्ये जे डिवाइड अँड रूल जी पॉलिसी आहे ती रोवली जात आहे। म्हणून मी या CAA विरोध करतो आहे, NRC प्रक्रियेचा विरोध करतो आहे। एक मुस्लिम तरुण म्हणून मी या कायद्याच्या विरोधात आहे। नेमका तुम्हाला काय असा विरोधात का वाटतं, मुस्लिमांच्या विरोधात आहे असा हा कायदा का वाटतो? कारण तुम्ही NRC पाहिलं, NRC मध्ये आसाममध्ये NRC झाली, आसाममध्ये NRC झाल्यानंतर 19 लाखमध्ये ज्या प्रकारे 5 लाख मुस्लिम, 5 लाख हिंदू बंगाली यांची नावं नाही आली, त्यामुळे हा कायदा भेदभावच करतोय ना। आणि CAA मध्ये जे मुसलमान बहुल 3 राष्ट्र आहेत, पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान, त्यांनाच निवडलं। श्रीलंकेत हिंदू तमिळ आहेत, 10 लाख हिंदू तमिळ आहेत, त्यांना निवडलं नाही। म्यानमारमध्ये ख्रिश्चन आहेत, त्यांना या कायद्यात घेतलं नाही। म्हणजे एक प्रकारे केंद्र सरकार धर्माला पुढे ठेवून आपली वोट बँकची पॉलिसी क्रिएट करत आहे। म्हणून मी या कायद्याच्या विरोधात उतरतोय, म्हणून मला हा भीतीदायक कायदा वाटतोय। काय सांगाल तुम्ही?
हा कायदा बघितलं तसं बघितलं तर आपल्या जे केशवानंद भारती केस झाली आपली सुप्रीम कोर्टचा जो निकाल होता त्याच्यात आपल्या सुप्रीम कोर्टने सांगितलेलं होतं की बेसिक स्ट्रक्चर आपल्या जे संविधानाचं बेसिक स्ट्रक्चर आहे त्याच्याबाहेर आपल्याला जाऊन कायदा करता येणार नाही. तर ज्या आत्ता CA आणि NRC गेला आहे तो आपल्या बेसिक स्ट्रक्चरचा पूर्णतः व्हायोलेशन आहे, उल्लंघन आहे. आणि तसं बघितलं तर हा जो कायदा आहे अनकॉन्स्टिट्युशनली अँड इट्स नॉट व्हॅलिड, घटनाविरोधी आहे. आणि मी NRCबद्दल बोलणार नाही. जो अमित शहा आणि मोदी देशात जो विरोधी म्हणजे चुकीची भाषणं देत आहेत ती असं म्हणा बाहेर जाऊन असं म्हणतात की आपल्या देशात सब चांगासी सगळं चांगलं आहे. आपल्या GDP बघितलं तर बांगलादेशपेक्षा आता पाक कमी आला आहे, 4.5 वर आलो आहे. हा आता जे सगळे कायदे होत आहेत ते मुस्लिम विरोधीच होत आहेत. ट्रिपल तलाक असेल, ते म्हणले होते की आम्ही हज सबसिडी कॅन्सल करून मुलींसाठी शाळा काढू. कुठं काढल्या? नाही काढल्या. आता आणि हा कायदा मुस्लिम विरोध आहे म्हणून आम्ही त्याचा निषेध करतो. तुम्ही म्हणताय सगळे कायदे मुस्लिमांच्या विरोधात होत आहे, तर एक मुस्लिम तरुण म्हणून तुम्हाला कुठेतरी असुरक्षिततेची भावना वाटते? असुरक्षित असं म्हणता येणार नाही, कारण देश आपलाच आहे, लोक आपलेच आहेत. हा जेव्हा हे काय कायमचे फक्त 5 वर्षासाठी आपण यांना निवडून दिलं आहे, हे जर आमच्यात असुरक्षित भेदभाव द्वेष पसरू लागले तर पुढच्या 5 वर्षाच्या निवडणुकीत आम्ही त्याला पाडू ना. काय असुरक्षित वगैरे नाही, आपण सगळे एक जण आहोत. लोकांच्या मनात कुठल्याही प्रकारचा द्वेष मत्सर वगैरे नाही. सरकार ह्याच्यात असं बीज पेरायला लागलेलं आहे. सरकार चुकीच्या पद्धतीने हस्तक्षेप करते. तर हे होते काही मुस्लिम तरुण, ह्यांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेतल्या. निर्भीड व निपक्ष बातम्यांसाठी पाहत राहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. पेडेकर, चिंग्स, काटदरे, श्रेया पिकल्स, मराठा मसाले, आंबाबडक या नामवंत कंपन्यांचे अधिकृत वितरक, मिरची व चटणी मसाला, A1 क्वालिटी, ड्रायफ्रुट्स करिता 1961 पासून सुप्रसिद्ध, सोनम मसाले अँड ड्रायफ्रुट्स नवीन रूपात नवीन जागेत, उत्कृष्ट दर्जा आणि योग्य दर हीच आमची वैशिष्ट्ये. आमचा पत्ता नगरपालिका गाळा क्रमांक 6 शालिमार वॉच शेजारी जय भवानी मेडिकल समोर मायनी रोड विटा.